कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये कोविड सेंटरसह अलगीकरणासाठी प्रशासनाने शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहांच्या इमारती वापरासाठी घेतल्या होत्या। प्रशासनाने या इमारती पुन्हा विद्यापीठ प्रशासनाच्या ताब्यात द्याव्यात, तसंच विद्यापीठाने ऑफलाईन शिक्षण सुरू करावं अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। शिवाजी विद्यापीठ कॅम्पसमधील विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारती कोरोना संसर्गाच्या काळात ताब्यात घेतल्या गेल्या। गेल्या 15 महिन्यांपासून या इमारती प्रशासनाच्या ताब्यात आहेत। कोरोना संसर्गामुळे महाविद्यालयांसह विद्यापीठातील शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे। सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आता विद्यापीठाने पुन्हा ऑफलाईन शिक्षण सुरू करावं आणि त्यासाठी प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या वसतिगृहांच्या इमारती पुन्हा विद्यापीठ प्रशासनाकडे द्याव्यात अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीने केली आहे। कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत ईमेलद्वारे निवेदन पाठवले। आता कोविडचं प्रमाण 97% खाली आलेलं आहे। प्राथमिकपासून आता कॉलेजेस पण सुरू झालेले आहेत शाळेपर्यंत। असं असताना जिल्हा प्रशासन म्हणजे डायरेक्ट कलेक्टर साहेबांनी कोविड सेंटरसाठी विद्यापीठातील वसतिगृह ताब्यात घेतलं आणि ते घेतल्यानंतरही त्याच अवस्थेत आहेत। अजूनही ते जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आहेत। आता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कोविड सेंटर किंवा आरोग्य विभाग चालू नाही आहे। परंतु कॉलेज चालू झाल्यामुळं काय झालं आहे, विद्यार्थ्यांच्या रहिवासाची अडचण झालेली आहे। 5 जिल्ह्यातील विद्यार्थी त्या ठिकाणी वास्तव्यास असतात। भौगोलिक परिस्थिती बघितली तर ऑनलाईन शिक्षण सोयीचं नाही आहे, हे मागं सिद्ध झालं आहे। आणि कोल्हापूर जिल्हा दुर्गम भागातले जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी असल्यामुळं जिल्हा प्रशासनानं तातडीनं ह्या इमारती वापरण्यास विद्यापीठाच्या ताब्यात द्याव्यात की जेणेकरून त्या ठिकाणी विद्यार्थी येतील आणि ऑफलाईन वर्गासाठी ते त्या ठिकाणी कार्यरत होतील। केव्हा आवश्यकता लागेल तेव्हा काय अधिकार कलेक्टर साहेबांना आहेत, त्यांनी घ्याव्यात ताब्यात। पण आत्ता तातडीनं त्या इमारती खुल्या करून द्याव्यात अशी आमची मागणी आहे। त्याप्रमाणे आम्ही आज सकाळी कलेक्टर साहेबांना मेलही केलेला आहे।